युतीच्या घटक पक्षातील सर्व सहभागी पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते व्यासपीठावरील सर्व मान्यवर नेते या महायुतीच्या मेळाव्याला सातारा जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले सर्व कार्यकर्ते पदाधिकारी इलेक्ट्रॉनिक प्रिंट दोन्ही मीडियांचे सर्व प्रतिनिधी उपस्थित सन्मान्य बंधू आणि भगिनींनो आज या महायुतीचा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एका दिवशी मेळावा का घेतला त्याचा उल्लेख माझ्या अगोदरच्या सगळ्या वक्त्यांनी केला. सातारा जिल्ह्याला एक वेगळी परंपरा आहे, ऐतिहासिक परंपरा आहे. छत्रपतींचा वारसा आपल्या सातारच्या राजधानीला लाभलेला आहे आणि नेहमीच महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सातारा जिल्ह्यानं एक वेगळी अशी आपली स्वतंत्र ठसा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सातारा जिल्ह्यानं उमटवलेला आहे. या जिल्ह्यामध्ये हा महायुतीचा मेळावा होत असताना आपण सगळेजण व्यासपीठावर बघितलं, वेगवेगळ्या राजकीय विचार प्रणालीची मंडळी महायुती म्हणून एकत्र आलेली आहेत आणि हे एकत्र येण्यापाठीमागचा समान उद्देश प्रत्येकाचा काय आहे तर गेली 10 वर्ष ज्यांनी जागतिक पातळीवर तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था म्हणून भारतीय अर्थव्यवस्थेला स्थान मिळवून दिलं त्या आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांना 2024 लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पुन्हा पंतप्रधान करायचं या एका आणि एकाच उद्देशानं हे भिन्न विचारसरणीच्या पक्षांची सगळी नेते मंडळी एकत्र आलेली आहे. जरूर याच्या अगोदर आम्ही एकमेकांच्या विरोधामध्ये बोललोय, एकमेकांच्या विरोधामध्ये भूमिका घेतल्यात, पण ती त्यावेळची परिस्थिती होती आणि आजची देशासमोरची परिस्थिती अशी आहे की माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या शिवाय या देशाला पर्याय नाही ही खऱ्या अर्थानं या देशाची आज परिस्थिती आहे. शहरी भागाचा विकास असेल, ग्रामीण भागाचा विकास असेल, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट असेल, औद्योगिक क्रांती असेल, शेतीच्या धोरणासाठी घेतलेले वेगवेगळे आमूलाग्र बदल करणारे निर्णय असतील किंवा सन्मान्य शिवेंद्र बाबांनी सांगितलं तसं FRP पेक्षा जास्त उसाला दर दिला म्हणून तो इन्कम टॅक्स आकारण्याचा निर्णय गेल्या 15 वर्षापूर्वी झाला होता, 20 वर्षापूर्वी झाला होता. मी साखर कारखान्याचा चेअरमन होतो तेव्हापासून आम्ही याच्यासाठी भांडलो, कोर्टात गेलो, इन्कम टॅक्स ट्रायब्युनलकडे गेलो, निर्णय झाला नाही. पण माननीय मोदी साहेबांनी, अमित शाह साहेबांना केंद्रातलं सहकार खातं दिलं, शिवेंद्र बाबा असतील, जयकुमार भाऊ असतील, राहुल पूल असतील, हर्षवर्धन पाटील असतील, हे आमचे सहकार क्षेत्रातली मित्रमंडळी माननीय फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली मोदी साहेब अमित शाह साहेबांना भेटले. 1 महिन्याच्या 8 कायद्यामध्ये बदल झाला अतुल बाबा आणि 10,000 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांचे जे इन्कम टॅक्स म्हणून ऊस दरातनं भरावे लागले असते ते एका आदेशानं रद्द करायचा निर्णय केंद्र सरकारने घेतला. वास्तविक हे आम्ही कारखानदारांनी खाली सभासदापर्यंत सांगितलं पाहिजे. पूर्वी लोक काय म्हणायची, भारतीय जनता पक्षाचा विचार केल्यानंतर कांदा खाली लागतो का वर लागतो जमिनीच्या हे ह्या लोकांना कळत नाही अशा पद्धतीचं हिनवायचं काम भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांना पूर्वीच्या काळात काँग्रेसची माणसं करायची. पण त्यांच्याच काळात महाराष्ट्रातल्या ऊस उत्पादक शेतकऱ्यांवर 10,000 कोटीचा इन्कम टॅक्स बसला. पण ज्यांना ही नेते मंडळी म्हणायची कांदा खाली येतो का वर येतो, बटाटा खाली लागतो का वर लागतो जमिनीच्या हे कळत नाही, त्याच लोकांनी हा 10,000 कोटीचा इन्कम टॅक्स माफ करायचा शेतकऱ्याच्या हिताचा निर्णय या ठिकाणी घेतला हे सुद्धा सर्वसामान्य माणसापर्यंत आपण पोहोचवलं पाहिजे. आज या ठिकाणी मगाशी मी म्हटलं तसं तिसरी सगळ्यात मोठी अर्थव्यवस्था बनवण्याचं स्वप्न हे माननीय मोदी साहेबांनी पाहिलं. G20 देशांचं जागतिक स्तरावरच्या प्रगत 20 देशांचं संमेलन मुंबईमध्ये झालं, त्याचं चेअरमनशिप आपल्या देशाला मिळाली. माननीय मोदी साहेबांचा डंका, माननीय मोदी साहेबांनी देशामध्ये केलेली औद्योगिक प्रगती, देशामध्ये केलेली आर्थिक प्रगती, या देशामध्ये केलेली शेतीच्या क्षेत्रातली प्रगती, या सगळ्या देशांनी
त्याचं कौतुक केलं आणि विशेषतः G20 समिटच्या माध्यमातून मुंबईमध्ये झालेला आमूलाग्र बदल जो की विशेष करून माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं सरकार आल्यानंतर झाला त्याचं कौतुक हे G20च्या समिटमध्ये सुद्धा या ठिकाणी झालं. शिंदे साहेबांचा उल्लेख या ठिकाणी मगाशी झाला. जयकुमार भाऊ म्हणले ते बरोबर आहे. 2000 असतील, मी असेन, शिवेंद्र बाबा असतील, आम्ही एका बाजूला मोदी साहेबांचा फोटो लावलेला बॅनरवर, दुसऱ्या बाजूला बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो लावलेला, इकडं उद्धव ठाकरे साहेबांचा फोटो लावलेला, इकडं देवेंद्र फडणवीस साहेबांचा फोटो लावलेला. हे बघून लोकांनी बहुमत दिलं. निकाल लागला. मॅन्डेट काय होतं? 2019 मॅन्डेट हेच होतं की शिवसेना भारतीय जनता पक्षाचं सरकार हे 2019 महाराष्ट्रामध्ये आलं पाहिजे. सरकार बनवायला 3 आठवडे लागले. महेशराव बरोबर आहे का? एकदा मड आयलँडच्या हॉटेलला, एकदा ते कुठलं ललितला, पुन्हा लेमन ट्रीला. आम्ही आपलं फिरतोय बसमधनं, एकदा ह्या बसमधनं उठायचं, त्या हॉटेलमध्ये, त्या हॉटेलातनं उतरायचं ह्या हॉटेल. महेशराव असतील, मी असेन, अनिल बाबरसाहेब असतील, आम्ही सारखं म्हणायचो. ज्यांचं या ठिकाणी आपण नाव घेऊन निवडून आलोय, ज्याचं कुंकू लावून आपण संसार केलाय, त्याच्याबरोबरच संसार करूया. पण त्यावेळी आमचं ऐकलं गेलं नाही. शेवट आम्हाला सांगितलं गेलं, पक्षप्रमुखाचा आदेश तुम्हाला मानावं लागेल. आणि ना इलाज म्हणून त्यावेळी पक्षप्रमुखांचा आदेश म्हणून जयाभाऊ त्याला गद्दारी आमच्याकडनं नाही झाली, आम्हाला पक्षाचा आदेश पाळावा लागला. आणि जे नको व्हायला होतं ते 2.5 वर्ष झालं. पण जेव्हा ते सहन करण्याच्या पलीकडे गेलं तेव्हा मग गुवाहाटी मिशन सुरू झालं. आणि आज जे चित्र दिसतंय आपल्याला ते आम्ही 10-50 लोकांनी केलं म्हणून साठी आपल्याला आज हे महायुतीचं सरकार महाराष्ट्रामध्ये आलं. हे 10 करायचं काय साधी गोष्ट नव्हती. आता ते रामायण वाचायची ही वेळ नाही. पण महेशराव आहेत, पहिल्या दिवशी आमच्यावरती काय वेळ आली होती, आम्ही कसं गेलो, कसं पोचलो आणि कसं सरकार आलं हे केव्हा तरी एकदा खाजगीत बसल्यानंतर डीएफ साहेबांना माहिती आहे सगळं, त्यांनी कदाचित तुम्हाला सांगितलं असेल. नाहीतर आपण जिल्ह्यात बसल्यानंतर आम्ही जरूर तुम्हाला सांगू. पण लोक म्हणतात की सत्तेसाठी केलं. सत्तेसाठी बिलकुल केलं नाही. मी आज शिंदे साहेबांचा एक जवळचा सहकारी म्हणून सांगतो. आम्ही गोव्यामध्ये होतो आणि एकनाथजी शिंदे साहेब राज्यपालांना फडणवीस साहेबांबरोबर भेटायला मुंबईला गेले होते. एकनाथजी शिंदे साहेबांचा मुख्यमंत्री म्हणून शपथविधी होणार आहे हे शपथविधी होईपर्यंत आम्हाला मान्य माहीत नव्हतं. एवढ्या मोठ्या मनाचं केंद्रातलं भारतीय जनता पक्षाचं नेतृत्व आहे. केंद्रातल्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं पाहिलं 40 आमदार आहेत का 50 आमदार आहेत याला महत्व नाही. पण जीवावर उधार येऊन 10 करून हे आपल्या बरोबर आलेले आहेत. ह्यांच्या नेत्यालाच मुख्यमंत्री केलं पाहिजे हा मनाचा मोठेपणा दिल्लीतल्या भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वानं दाखवला. आणि माननीय शिंदे साहेबांच्या रूपानं एका शेतकऱ्याच्या कुटुंबातल्या सातारा जिल्ह्याच्या सुपुत्राला राज्याचं मुख्यमंत्रीपद या ठिकाणी मिळालं. आज 18-18 तास काम करणारे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या रूपानं या महाराष्ट्राला मिळालेले आहेत. मागच्या 2.5 वर्षामध्ये त्या वर्षा बांगल्यामध्ये जायचं म्हणलं, 1 गेट 2 गेट 3 गेट प्रवेश मिळेल का नाही शंका होती. पण आता रात्रीच्या 11 जावा 12 जावा शिंदे साहेब वर्षा बंगल्यामध्ये असले, दरवाजे सगळ्यांना उघडे असतात. सामान्यातल्या सामान्य माणूस महाराष्ट्रातनं आलेला त्या मुख्यमंत्र्याच्या निवासस्थानापर्यंत जाऊ शकतो, आपलं गारानं मुख्यमंत्र्यापर्यंत मांडू शकतो आणि जागेवर त्याचा प्रश्न सोडवण्याचं काम माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी आज महाराष्ट्रामध्ये सुरू आहे. मी आपल्याला जबाबदारीनं जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून सांगतो, आपला ग्रामीण भाग आहे सातारा जिल्हा. मी आकडेवारी राज्याचा मंत्री म्हणून आपल्या समोर ठेवतोय. गेल्या 2.5 वर्षामध्ये माननीय शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या, आता नव्यानं समाविष्ट झालेल्या माननीय दादांच्या नेतृत्वाखालच्या या सरकारनं गेल्या 2.5 वर्षामध्ये वेगवेगळ्या माध्यमातनं 44,000 कोटी रुपयांची मदत थेट शेतकऱ्याला करणार हे महायुतीचं पहिलं सरकार या ठिकाणी महाराष्ट्रामधलं आहे. जबाबदारीनं मी सांगतो, एवढी मोठी रक्कम या शेतकऱ्याला या ठिकाणी आपण दिली. महात्मा फुले कर्जमाफी योजना सरकारनं, उद्धव ठाकरे साहेबांच्या सरकारनं जाहीर केली, 2 लाखापर्यंतची कर्ज माफ केली. आपण सगळ्यांनी त्यावेळी विधानसभेमध्ये बोलला
की कर्ज थकवणाऱ्याचं तुम्ही माफ करताय, पण नियमित कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्याला तुम्ही काही मदत देणार आहात का नाही? त्यावेळी माननीय दादा उपमुख्यमंत्री होते, माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री होते, 50,000 रुपये प्रत्येक शेतकऱ्याला नियमित कर्ज भरणाऱ्या अनुदान देण्याचा निर्णय झाला। निर्णय घोषणा झाली परंतु त्याची अंमलबजावणी झाली नाही। माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं मंत्रिमंडळ आलं आणि पहिल्या कॅबिनेटमध्ये माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांनी फडणवीस साहेबांनी सांगितलं, ज्या शेतकऱ्यांनी नियमित कर्ज भरलेला आहे, ज्याला 50,000 रुपये अनुदान देण्याची घोषणा आपण केलेली आहे, ते 50,000 रुपये अनुदान देण्याचा निर्णय पहिल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपण घेतला। 17,000 कोटी रुपये त्यासाठी महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला देणारं सुद्धा माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं सरकार आहे। मागच्या 2.5 वर्षामध्ये किती सुधारित प्रशासकीय मान्यता जलसंपदा विभागाच्या झाल्या? अख्ख्या 2.5 वर्षात 2 जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांना, अख्ख्या महाराष्ट्रामधल्या 2 जलसंपदा विभागाच्या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता मिळाल्या। आणि माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं, फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखालचं, माननीय दादांच्या नेतृत्वाखालचं हे महायुतीचं सरकार आल्यानंतर 29 प्रकल्पांना 7.5 लाख हेक्टर क्षेत्र पाण्याखाली येईल एवढ्या प्रकल्पांना सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचा निर्णय या महायुतीच्या सरकारच्या काळामध्ये झाला। आज महिला या ठिकाणी उपस्थित आहेत। 50% दरामध्ये महिलांना एसटीचा प्रवास देणारं शिंदे साहेबांच्या, फडणवीस साहेबांच्या, नाजीदादांच्या नेतृत्वाखालचं या ठिकाणचं हे सरकार आहे। काय याच्या अगोदर हे झालं नाही? आज महाराष्ट्रामध्ये सगळीकडे सांगतायत अंगणवाडी सेविकांचा प्रश्न प्रलंबित आहे, अगदी बरोबर आहे, मान्य आहे, पण मागच्या 2.5 वर्षामध्ये महाविकास आघाडीचं सरकार असताना 1 रुपयाची वाढ अंगणवाडी सेविकांना, अंगणवाडी मदतीसना मिळाली नव्हती। शिंदे साहेबांचं सरकार आलं, अंगणवाडी सेविकांना 1,500 रुपये आणि अंगणवाडी मदतीसना 700 रुपये शिंदे साहेबांचं सरकार आल्या आल्या वाढ करायचा निर्णय आपण घेतला। जे आज या ठिकाणी अंगणवाडी सेविकांच्या मेळाव्याला मोर्चाला मुंबईमध्ये जात आहेत आणि त्यांना सांगतात आम्ही तुमच्या पाठीशी आहे, त्या उद्धव ठाकरे साहेबांचं सरकार 2.5 वर्ष होतं, 1 रुपया अंगणवाडी सेविकांचं वाढवलं नाही, 1 रुपया अंगणवाडी मदतनीसचं वाढवलं नाही। शिंदे साहेबांनी 1,500 रुपये सेविकांचे वाढवले, 700 रुपये मदतनीसांचे वाढवले आणि एवढं करून सुद्धा जेव्हा त्यांचं आंदोलन झालं आता आझाद मैदानावरती, त्यांचं शिष्टमंडळ सीएम साहेबांना भेटायला आलं, साहेबांनी सांगितलं अजूनही आम्ही तुमच्या बाबतीत सहानुभूतीने विचार करतोय, तुम्ही आंदोलन या ठिकाणी मागं घ्या। सरकारवर सरकारच्यावरती कर्जाचा बोजा आहे का? तर जरूर आहे, पण शेवटी राज्य चालवायचं कोणासाठी? पैसा तिजोरीमध्ये बंद कुलपामध्ये ठेवून पुजून ठेवायच्यासाठी नाही, तर राज्यावर कर्ज काढावं लागलं तर चालेल, पण राज्यातला सामान्य शेतकरी आणि सामान्य माणूस हा सुखी समाधानी असला पाहिजे, विकास कामांच्या बाबतीत तो परिपूर्ण असला पाहिजे, अशा पद्धतीची भूमिका घेऊन जाणारे हे 3 नेते महाराष्ट्राचे, माननीय शिंदे साहेब, फडणवीस साहेब आणि माननीय या ठिकाणी दादांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण काम करतोय। राज्य सुद्धा आपल्याला देशामधले पहिल्या क्रमांकाचं मोठं राज्य, पहिल्या क्रमांकाचं विकसनशील राज्य करण्याचं काम या ठिकाणी आपल्याला करायचं आहे। मध्यंतरी माननीय मुख्यमंत्र्यांच्या डावोस दौऱ्यावरती चर्चा झाली। मुख्यमंत्री डावोसला गेल्या वर्षी गेले, 3 दिवसाच्या डावोस सेमिनारमध्ये माननीय मुख्यमंत्री सहभागी झाले। 1,75,000 कोटी रुपयांची MOU परदेशी गुंतवणुकीचे महाराष्ट्र सरकारनं केले। देशातली अनेक राज्य गेली होती डावोसला, पण 1 नंबरची गुंतवणूक आणण्यामध्ये यशस्वी कोण झाला असेल तर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालचं हे महायुतीचं सरकार त्याच्यामध्ये या ठिकाणी यशस्वी झालेलं आहे। एवढं काम चौबाजूनी चाललेलं आहे। पिण्याच्या पाण्याच्या योजना मोठ्या प्रमाणात चालल्यात। मान्य शिवेंद्रबाबांनी सांगितलं काँक्रीटीकरणाचे रस्ते करण्यासाठी साताऱ्याला पैसे आले, तसे कराडला आले, महाबळेश्वरला आले, पाचगणीला आले, ज्या ज्या ठिकाणी नगरपालिका आहेत त्या त्या ठिकाणी नगरविकास खातंच माननीय मुख्यमंत्री महोदयांकडे स्वतःकडे असल्यामुळं सरळ हातानं जिल्ह्याला विकास कामासाठी निधी देण्याचं काम माननीय शिंदे साहेबांनी या ठिकाणी केलेलं आहे। ज्या लक्ष्मणरावजी, स्वर्गीय लक्ष्मणरावजी देशपांडे उपसा सिंचन योजनेचा विषय आमदार महेश शिंदे साहेबांनी बोल इनामदार योजनेचा महेश शिंदे साहेबांनी उल्लेख केला, किती दिवस रखडलं होतं काम? महेश शिंदे साहेबांचा सततचा पाठपुरावा, कॅबिनेट असली की महेश शिंदे साहेब लक्ष्मणरावजी इनामदार योजनेच्यासाठी म्हणून मुख्यमंत्र्यांच्याकडं वित्त सचिवाला बोलवा,
जलसंपदा सचिवाला बोलवा, प्लॅनिंग सेक्रेटरी बोलवा, अधिकाऱ्यांची नेहमीची पद्धत असते त्रुटी काढायची, पण त्याचा पाठपुरावा करून आज त्या योजनेला सुद्धा गोरे साहेब, महेश शिंदे साहेब तुमच्या सगळ्यांच्या प्रयत्नामुळं त्याला सुद्धा शिंदे साहेबांनी, फडणवीस साहेबांनी आपलं सरकार आल्यानंतर त्याला या ठिकाणी निधी उपलब्ध करून दिला. ज्यांनी अशा योजना कधी केल्याच नाहीत, या योजनांना कधी हातच घातला नाही, ती मंडळी आज शिंदे साहेबांकडे, फडणवीस साहेबांकडे, माननीय दादांकडे बोट दाखवत, काय तुम्ही महाराष्ट्रासाठी सातारा जिल्ह्यासाठी काय केलं? सैनिक स्कूलचा प्रश्न किती दिवस रखडला होता? मेडिकल कॉलेजचा प्रश्न किती दिवस रखडला होता? या सगळ्या प्रकल्पांना, प्रतापगडचा उल्लेख तुम्ही केला, ज्या दिवशी आपली स्टेट लेवल डीपीडीसी होती मी मुंबईमध्ये होतो, माझा सकाळी दादांचा फोन झाला. दादा म्हणले तुम्ही जिल्हा नियोजन मंडळाला कात्रेश्वरला आपण निधी दिला, दादा म्हणले इथून पुढं इतर कामाला जिल्ह्यातले पैसे द्या, प्रतापगडचा वेगळा स्टेट टुरिझम करताचा प्रस्ताव तुम्ही या ठिकाणी बजेटसाठी म्हणून आपल्याकडे द्या. जिल्हाधिकाऱ्यांना मी सूचना दिल्या, स्थानिक आमदारांशी चर्चा करा आणि प्रतापगडचा नवीन प्रस्ताव, 200 कोटी रुपयांचा प्रतापगड जसा छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये होता तसा प्रतापगड दिसला पाहिजे, हे करण्याचं स्वप्न माननीय शिंदे साहेबांनी, अजितदादांनी या ठिकाणी पाहिलं. बऱ्याच लोकांकडनं त्याचा उल्लेख राहिला. शिवप्रताप दिनी प्रतापगडावरच अतिक्रमण काढण्याचा निर्णय सुद्धा आपलं सरकार आल्यानंतर या ठिकाणी झाला. किती आंदोलनं झाली, किती मोर्चे निघाले, परंतु धाडसानं ज्या ठिकाणी अतिक्रमण आहे छत्रपतींच्या गडकिल्ल्यांवरचं, ते तातडीनं हटवण्याचं काम याच कालावधीमध्ये या ठिकाणी आपण केलं. अशी खूप कामं या जिल्ह्यातली सांगण्यासारखी आहेत. जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून अशोक बापूंनी उल्लेख केला की सगळ्यांना सामावून घ्या, माझी नेहमी भूमिका असते सगळ्यांना बरोबर घेऊन जायची, पण तरीसुद्धा अनावधानानं समजा कुठं घटक पक्षाच्या माननीय जिल्हा अध्यक्षांना असतील, त्यांच्या सगळ्या सहकाऱ्यांना असतील, अनावधानानं कुठं समजा काही नजरचुकीनं काही घडलं असेल तर जरूर त्याच्यात दुरुस्ती आपण करू, सगळ्यांना बरोबर घेऊ, सगळ्यांना सोबत घेऊ, आणि आपलं सगळ्यांचं उद्दिष्ट, बापू तुमचं सुद्धा उद्दिष्ट आहे मोदी साहेब पंतप्रधान झाले पाहिजेत, आमचं सुद्धा उद्दिष्ट आहे मोदी साहेब पंतप्रधान झाले पाहिजेत, सदाभाऊंच्या संघटनेचं उद्दिष्ट आहे मोदी साहेब पंतप्रधान झाले पाहिजेत, महादेव जानकर साहेबांच्या संघटनेनं, कवाडे साहेबांच्या संघटनेचं सगळ्यांचं म्हणणं आहे मोदी साहेब पंतप्रधान झाले पाहिजेत. आणि मग शिवेंद्रराजे म्हटले, आबा म्हटले, सगळे माननीय आमदार म्हटले, उमेदवार अ आहे का बो आहे हे आम्हाला बघण्याचं कारण नाही. आम्हाला फक्त एकच माहिती आहे, मोदी साहेबांना पंतप्रधान करण्यासाठी उमेदवार हा महायुतीचा सातारा जिल्ह्यातले दोन्ही उमेदवार निवडून आणण्याची जबाबदारी आम्ही इथं बसलेल्या सगळ्यांची आणि आपण आलेल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांची निश्चितपणानं आहे. सातारा जिल्ह्यातले दोन्ही या ठिकाणी खासदार माननीय मोदी साहेबांच्याच पाठीशी उभा राहतील, त्यांना पंतप्रधान करण्यासाठी पहिले दोन हात वर कोणाचे असतील तर सातारचे आणि माण्याचे खासदाराचे सातारा जिल्ह्यामधले असतील. असं काम तुम्ही आम्ही मिळून सगळेजण करूया, एवढीच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना विनंती करतो. वेळ बराच झालेला आहे त्यामुळे यापेक्षा मोठं भाषण नाही करता सर्व जिल्हावासियांना बरोबर घेऊन पुन्हा एकदा महायुती अधिक भक्कम करण्यासाठी अधिक जोमानं, अधिक ताकदीनं, अधिक मजबूतीनं जिल्ह्यामध्ये आपण सगळेजण काम करूया असा विश्वास व्यक्त करतो. आपले सगळ्यांचे मनापासून पुन्हा एकदा जिल्ह्याच्या वतीनं स्वागत करतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.